हॅलो एवरीवन, आज आपण बनवणार आहोत शेलूचे चणे. तर बघू शकता एकदम चटपटीत असे शेलूला एकदम फेमस हे चणे भेटतात. तर कसे बनवायचे बघूया, जास्त वेळ न लावता. तर त्यासाठी आपण हरभरे भिजून घ्यायचे आहेत. आधी मी छोटे हरभरे जे असतात गावरान ते भिजवलेत, आणि भिजवल्याच्यानंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी आणि मीठ टाकून 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्यात. एकदम छान असे शिजले पाहिजे चणे. तर बघू शकताय चणे एकदम छान शिजून तयार झालेले आहेत आपले. आता त्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. तर कांदा घेणार आहोत आपण. भरपूर वेगवेगळ्या पद्धतीत चणे बनवतात, चटपटे चणे. तर मी काही थोडे वेगळे दाखवले, तर नक्कीच बघा. तर कांदा घेतला आहे बघा कट करून. त्यानंतर आपल्याला पुदिना घ्यायचा आहे, लसण पण घेतला आहे, आणि थोडंसं अद्रक जास्त नाही, आणि पुदिना घ्यायचा आहे थोडासा, आणि कोथिंबीर, आणि एक टमाटर घेतले. तर हे सर्व आपण वाटून घेणार आहोत. आता फोडणी करून घ्यायची आहे. तर फोडणीसाठी बघा तेल टाकले, त्यानंतर जिरे टाकून घेऊया. जिरे एकदम छान तळतळले की मग त्यामध्ये आपण 1 ते 2 थोड्याशा हिरव्या मिरच्या घेऊया. आणि आपण जो मसाला तयार केला होता तो वाटून घेतला आहे. पाणी अजिबात टाकलं नाही, तसाच वाटला आहे. तो टाकून घ्यायचा आहे. पुदिना टाकल्यामुळं स्वाद खूप छान येतो चण्यामध्ये. आता थोडीशी हळद टाकूया. चवीपुरतं मीठ घेतलं आहे, कारण चण्याला टाकलं होतं, मसाल्यासाठी मीठ हवं आहे. आणि थोडंसं लाल तिखट जसं तुम्हाला हवं आहे तसं टाका, कारण हिरवी मिरची पण टाकते थोडीशी. आणि चणा मसाला जो असतो, छोले मसाला, चणे मसाला, तो घ्यायचा आहे, तो टाकायचा आहे थोडासा. त्याच्यानं पण टेस्ट खूप छान होते. मसाला एकदम छान परतला पाहिजे, तेल सुटलं पाहिजे. बाजून पूर्ण तेल सुटलं होतं बघा. आणि आता त्याच्यामध्ये आपण चणे टाकूया. चण्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं आहे ते पण टाकून घेतलं आहे मी मसाल्यामध्ये. त्याला छानपैकी थोडंसं शिजून घ्यायचं आहे, एक 5 मिनटं तरी शिजून घ्यायचं आहे त्याला. तर बघू शकताय तुम्ही किती छान असे चणे आपले रेडी झालेत. वरतून खूप सारी कोथिंबीर टाका, आणि वरतून थोडंसं लिंबू घ्यायचं, ते त्याच्यामध्येच टाकायचं. मला जर अजून चटपटीत बनवायचं असून तर लिंबू टाकले आपण. अजून कांदा कट करून टाका. थोडीशी तैरी घ्या, तैरीचे दिवस आहेत, ती पण बारीक कट करून टाकायची. तर झालेत बघा आपले चणे रेडी, बघू शकताय तुम्ही. वरतून कांदा पण टाकत आहे बघा थोडासा. तर हे चणे सेलूचे फेमस चणे आहेत, त्याच्यासोबत तैरी. तर नक्कीच रेसिपी करून बघा, आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असणार चॅनलवर तर सबस्क्राईब करा. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.